जे महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो मागच्याच मी सोळाशे मीटर आणि आठशे मीटरचा एका महिन्याचा वर्कआउट काय करायचं तुमचा टायमिंग भरपूर जणांचा कमी झालेला असणार ज्यांनी फॉलो केले नाही तर काही जण फक्त व्हिडिओ बघतात आणि स्किप करतात वर्कआउट कर... करत नाही अजिबात कारण वर्कआउट करायला बाबा जिगरला ती जिगर, जिगर खाऊन कारण की पोलीस आहे ना पोलीस भरतीला पोलीस हिरा मागते कोळसा मागत नाही कोश्याला हिरा बनायला लागते तोपर्यंत तेवढा संयम ठेवला पाहिजे आणि सोळाशे मिनिटचा आठशे मिनिटचा मागच्या महिन्याचा वर्कआउट दिला होता मी आता ह्या महिन्यामध्ये मित्रांनो एवढा महिना काय तुम्हाला एक तर दोन महिना काय वर्कआउट करायचा मी तुम्हाला वर्कआउट तुम्हाला शेवटपर्यंत सांगतो मी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा सोमवार ते शनिवार आपल्याला काय वर्कआउट करायचं आहे मित्रांनो मागच्यावरचा ज्यांनी व्हिडिओ पाहिलेला नसेल जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी मागचा व्हिडिओ जाऊन बघा आणि जे विद्यार्थीने मागचा फो वर्कआउट फॉलो केलेला आहे त्यांनी हा वर्कआउट करायचं तर मित्रांनो सोमवार ते शनिवारी वर्कआउट काय करायचं समोर आपल्याला घ्यायच्यात मित्रांनो चारशे मीटरच्या आठ रॅपिडेशन रॅपिडेशन मुलांनी आणि मुलींनी चारशे मीटरच्या सहा रॅपिडेशन मुलींनी ह्याच्यामध्ये टाइम किती पाहिजे पाहिजे चारशे मीटरचा एक मिनिट पंचवीस सेकंद मिनिटाच्या आतमध्ये तुमचा चारशे मीटरचं रॅपिडेशन पाहिजे आणि मुलींचे पाहिजे एक मिनिट पन्नास सेकंदाच्या आतमध्ये हे नवीन मित्र त्यांसाठी म्हणजे मागचा एक महिना झालेला आहे आता ह्या महिन्यामध्ये आपण जरा चेंज केलेलं आहे पण त्याचा रेस्ट मित्रांनो किती पाहिजे दीड ते पावणे दोन सेकंदापर्यंत तुमचा रेस्ट पाहिजे आणि परत आपले रॅप रॅपिडेशनचा आता भरपूर जणांनी मागच्या कमेंटमध्ये मी वाचलं की रॅपिडेशन म्हणजे काय रॅपिडेशन म्हणजे मित्रांनो समजा तुम्हाला चारशे मीटरचा एक राऊंड मारायचं त्याला एक रॅपिडेशन म्हणतात दोन मारायच्यात फास्ट त्याला दोन रॅपिडेशन म्हणतात असं म्हणतात तर हा तुम्हाला चार मीटरचा रॅपिडेशन झाला आणि ह्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आता हे मीटर मीटरचं ॲप्लिकेशन झाल्याच्या नंतर मित्रांनो वर्कआउट झाला तुमचा तो चप्पल शूज काढून तुम्ही एक दोन राऊंड वॉकिंग करायचे त्याच्यानंतर मित्रांनो चांगली स्ट्रेचिंग करायची सॉरी स्ट्रेचिंगच्या अगोदर तुम्हाला ॲप्स वर्कआउट करायचा आहे मागच्या मी तुम्हाला सांगितलं स्टमकसाठी पोटासाठी ॲप्स वर्कआउट पाहिजे मित्रांनो शंभर मीटरच्या ताकदीसाठी किंवा सोळाशे मीटरच्या ताकदीसाठी सुद्धा आपल्याला ॲप्स आणि कोर वर्कआउट पाहिजे तुमचा तो वर्कआउट झाल्यानंतर चांगली स्ट्रेचिंग करायचे स्ट्रेचिंगचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो स्ट्रेचिंग खूप आहे काही जणांचे हात पाय धुपतात तर का दुखतात का दुखतात हे त्यांना हे लोक डोक्यात घेत नाही मग त्यासाठी काय केलं पाहिजे तुम्ही का दुखतात हे डोक्यात घेतलं पाहिजे चांगला शूज नसणे तुम्ही पुरेपूर डाएट न करणे आणि स्ट्रेचिंग न करणे ह्याचा परिणाम आपल्या पायावरती होतो त्यामुळे तुम्ही स्ट्रेचिंग प्रॉपर करत जा जेव्हा तुम्ही स्ट्रेचिंग प्रॉपर करताना तुमचे पाय दुखणार नाहीत ज्याचे दुखत असेल त्याचे हळूहळू कमी होणार मित्रांनो हा झाला आपला सोमवारचा वर्कआउट आणि काही विद्यार्थी दोन टाईम वर्कआउट करत असेल तर संध्याकाळचा मित्रांनो तो वॉर्मअप करत जा किंवा चार पाच राऊंड मारलं थोडासा जिम वर्कआउट केला किंवा गोळ्या चे थ्रो वगैरे केले शंभर मीटरचा स्टार्ट शिकला हे तुम्ही पाहिल्यापासून संध्याकाळचं वर्कआउटला करत जाईम वर्कआउट लस बॉडी थकणार त्याच्यानंतर तुमची बॉडी चालणार नाही नवीन नवीन बॉडी लय खाऊन चालते लेख खाऊन पाहता मग त्याच्यानंतर जशी बॉडीची झीज होत जाते तशी तुमची बॉडी चलत नाही नवीन नवीन बघा आपण नवीन 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 लेख करतो मग त्याच्यानंतर जसं आपली बॉडी डेप्रिशिएट होते त्याची बॉडी चलत नाही त्यासाठी ती झीज भरून काढण्यासाठी मित्रांनो खायला लागणार चरायला लागणार आहे त्याच्यामध्ये उकडलेले अंडे पाहिजे थोडंसं चिकन पाहिजे भेटलं पाहिजे बॉडीला कडधान्य खाल्ले पाहिजे आपले उकडलेले किंवा मोड आलेले मित्रांनो फ्रूट खाल्ले पाहिजे खर्च करावा लागतो बॉडीला समजला ग मित्रांनो सोमवारचं वर्कआउट झाला आता मंगळवारी आपल्याला काय आहे मंगळवारी मित्रांनो आपल्याला पस्तीस मिनिट स्लो रनिंग करायचे समजलं एकदम स्लो रनिंग एकदम पस्त नवीन मुलाने बाबा पस्तीस मिनिटं मिनिट नाही जमलं तर पंधरा मिनिट करा बाबा दम लागला ला, पाच ची तीन राऊंड मारले दम लागला आता बस थांबू नका तुम्ही एक राऊंड चाला थांबा परत सुरुवात करा।, करा चाला थांबा परत सुरुवात करा चाला थांबा परत सुरुवात करा यांनी कसं मित्रांनो तुमचा स्टॅमिना बिल्ड होईल नाही तर नाही बाबा मला दम लागला जागेवर थांबतो जागेवर थांबायचं नाही जागे थांबून परत चालू करायचं थांबून परत चालू करायचं अशाने काय होतं तुमचं स्टॅमिना बिल्ड होतं मित्रांनो तुम्हाला सवय लागते तुमच्या बॉडीला तुमच्या बॉडीला जर लॉंग रनिंग करायची जर सवय नसेल तर मित्रांनो तुम्ही या मार्केटमध्ये टिकणार नाही मित्रांनो जिगर आणि खूप सैमी वर्कआउट करा तो पोलीस भरतीमध्ये सतरा लाख जागा फॉर्म निघाले सतरा हजार जण भरती झाले का कारण की ते भरती होण्याचे तेवढे आणि पेशन्सनी तसा वर्कआउट केला वर्ग वर्ष टिकलेत मित्रांनो बाकी सतरा लाख म्हणून सतरा हजार वजा करा तेवढे विद्यार्थी ते फक्त फॉर्म भरून पोलीस भरतीला गर्दी करायला आले होते लक्षात ठेवा आपल्याला गर्दी करायची नाही आपल्याला वर्दी करायची मित्रांनो त्याच्यामुळं मंगळचं वर्कआउट आपल्याला पस्तीस मिनिट स्लो रनिंग झाल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला लेग वर्कआउट करायचा आता लेग वर्कआउट म्हणजे काय मी सांगितलं तुम्हाला कमरेच्या खाली म्हणजे पायांचा वर्कआउट करायचा आपल्याला लेग वर्कआउट तो कसा करायचा कोणता व्हिडिओ मी मागचा व्हिडिओ एक बनवलेला मित्रांनो तो प्रॉपर बघा मी काही ह्याच व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे व्हिडिओ खूप मोठा होईल मंगळवारी झाले तर आपल्याला बुधवार मित्रांनो आठशे मीटर सहाशे मीटर पाचशे मीटर चारशे मीटर हे अशा रॅपिरेशन घेतल्या घ्यायच्यात मुलांनी पण मुलींनी पण आठशे सहा आठशे सहाशे पाचशे चारशे तीनशे अशा रेपिरेशन घ्यायच्यात मित्रांनो फुल फास्ट वर्कआउट करायचं आहे आणि रेस्ट जास्त घ्यायचा समजा आठशे मिनिटाची तुम्ही मारली मुलांनी समजा मारली तीन मिनटांमध्ये खूप फास्टमध्ये मुलींनी मारली समजा साडेतीन मिनटं मध्ये डोळ्यात काय केलं ते चायला काय कळा सकाळ सकाळ म्हटलं व्हिडिओ बनवा आग बारसत पोरांची परीक्षा चालू आहे तिकडं मला एक व्हिडिओ बनवली दुसऱ्या बनवला नाही आठशे मीटर टायमिंग मुलांनी दिलं तीन मिनटं मुलींनी दिला साडेतीन मिनटं रेस्ट घ्यायचं प्रॉपर पाणी बिणी प्यायचं परत मित्रांनो सहाशे मीटर मारायची समजा मुलांचा दोन मिनिट आला मग मुलींचा तीन मिनिट आला सहाशे मीटरचा परत खाऊन मारायची चारशे पाचशे मीटरची परत खाऊन चारशेची मारायची रेस्ट घेऊन घेऊन आपला टायमिंग किती येते तो रोजच्या रोज नोटबुकमध्ये लिहून ठेवत जा जेणेकरून मित्रांनो आपला पुढच्या आठवड्यामध्ये टायमिंग किती कमी झाला बाबा ह्यावेळेस माझा आठशे मीटरचा टायमिंग बाबा तीन मिनटं आला पण पुढलंच आला दोन पन्नास सेकंद पुढलंच आला दोन पंचेचाळीस सेकंद एक स्वतःच्या मनाला खूप आनंद वाटतो तो माणूस प्रेरणा मिळते मोटिवेट होतो स्वतःला कारण की टायमिंग कमी झाल्यावर रिझल्ट यायला लागलं बरोबर आपली बॉडी चालते मित्र प्रत्येक टायमिंग तुम्ही लिहून ठेवत जा आणि हा पूर्ण वर्कआउट रेस्ट घेऊन पूर्ण करता पण पूर्ण करा मित्रांनो हळूहळू कवाना शेवटला तुमची शेवटच्या दोन रॅपला बॉडी नाही चालली तरी चालणार पण हळूहळू पूर्ण करा मित्रांनो उगवलेला दिवस हा मावळेपर्यंत वाला घालवायचा नाही मित्रांनो एवढं तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो गुरुवारी काय करायचं गुरुवारी पुन्हा तीस मिनिट आपल्याला स्लो रनिंग करायचे आणि मित्रांनो काय नाही जास्त काय नाही शंभर जोर मारायचे पन्नास पुशअप मारायचे मित्रांनो आणि चांगली स्ट्रेचिंग करायची योगासन करायचं आणि शवासन करायचं मस्तपैकी आणि तुमचं वर्कआउट झाला ओके आणि आपल्याला मग शुक्रवारी काय करायचं शुक्रवारी मित्रांनो आणि सेम मुलांना मुलींना सेम वर्कआउट आहे का मित्रांनो आणि शुक्रवारी आपल्याला एक किलोमीटरच्या चार रॅपिडेशन मारायच्यात मुलींनी एक किलोमीटरच्या तीन रॅपिडेशन पण ह्याच्यामध्ये टायमिंग काय पाहिजे मुलांनी ह्यांचं मुलांनी कमीत कमी टायमिंग आहे ना तीन पन्नासपर्यंत पर्यंत जरी आला पाहिजे मुलींचा सा चार साडेचार चार मिनिटापर्यंत गेला पाच मिनिटापर्यंत गेला तरी काय हरकत का नाही नवीन आहे पण नंतर तो टायमिंग आपल्याला कमी करता नाहीच आहे मित्रांनो तुमचा जर टायमिंग कमी करत होत नसेल तर तुम्ही वर्कआउट नीट करत नाही वर्कआउट जर तुम्ही पूर्ण करतात ते तुमच्या मनाला माहिती तुम्ही तुमच्या मनाला माहिती तुम्ही खरं बोलताय की खोटं बोलताय खोटं खरं बोला आम्हाला आमच्या बापाचं काही नुकसान होणार नाही नुकसान तुमचं होणार आहे एकदा तुम्ही पोलीस भरता आदळला ना तर तुम्हाला कळ पोलीस भरती काय तुम्हाला नवीन नवीन पुराणाला सोप्प वाटतंय बाबा या सोप्या गोष्टी नंतर ती खाकी घालायची वाघाचं काताडवरून घालायचे ते काही शिकार करणाऱ्यालाच भेटणार आहे ते कुत्र्यात भित्र्यांना गाढवांना भेटणार नाही ते एवढी गोष्टी लक्षात ठेवा जो शिकार तरबेज होणार त्यालाच ते वाघाचा कातड भेटणार हो त्याच्यानंतर आपला पूर्ण तो एक किलोमीटरचा रॅपिटेशन झाल्याच्यानंतर स्ट्रेचिंग करायची चांगले चांगले ॲप्स वर्कआउट करायचे आणि चांगलं योगासन करायचे शवासन करायचे शवासन म्हणजे जमीन पाठीच्या बेसवरती झोपायचे पूर्ण बॉडी रिलॅक्स करायचे पाय पायातले बुट काढायचे काही एका बाजूला टाकायचं कोंबडी कापल्यावर आणि मस्त बी रिलॅक्स करायचं धड रिलॅक्स करायचं मनामध्ये कोणतेही विचार नाही आणायचे मस्त श्वासाकडे लक्ष केंद्रित मस्त पैकी मिनिट शवासन करायचं करायचंय मित्रांनो पूर्ण रिकव्हरी तुमची पाच मिनिटमध्ये पूर्ण आहे पण तुमची बॉडी एकदम रिलॅक्स होऊन जाते मित्रांनो हे तुम्ही हे तुम्ही लक्षात ठेवा आता शनिवारी काय करायचं मित्रांनो शनिवारी तुम्ही ना जसे जस दहा किलोमीटर रनिंग करण्याचा प्रयत्न करा दहा किलोमीटर तुम्ही काय करा ग्राउंडवरती राऊंड रनिंग नका करू तुम्ही काय होता मध्ये राउंड राऊंड राऊंड तो कंटाळ होतो तुम्हाला एक टार्गेट मिळलं ना नाही इथून बाबा मी त्या गावापर्यंत आणि त्या गावापर्यंत पाच किलोमीटर आणि येत नाही पाच किलोमीटर असं दहा किलोमीटर मी पाहणार त्याचं कसं आहे तुम्ही इथून जर तुम्हीपर्यंत गेले तर तुम्हाला येणं भागा तुम्ही चालत तरी रनिंग करत तरी असं तसं एक टार्गेट ठेवा पण एक दिवस तुमचं टार्गेट शंभर टक्के पूर्ण होणार माणूस जेव्हा तयारी सुरू करतो ना तेव्हा त्याला अडचणी येतात पण त्याच्यात जसा तो तरबेज होत जातो बादशाह हो जा बादशाहतो त्यातला बादशाह व्हायचा असेल ना तो मला मित्रांनो वर्कआउट करावं लागणार आहे हे पोलीस भरती म्हणजे एक माया जे मायाजाल ह्याच्यामध्ये मा टिकणं कुणाची कामं नाहीये मित्रांनो की लक्षात ठेवा दहा किलोमीटर झालं मुलींनी कमीत कमी सात किलोमीटर पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे दहा किलोमीटर पळायला तरी काय हरकत नाही मग तो तुमचा तो वर्कआउट झाला तर मित्रांनो तुम्हाला लेग वर्कआउट आहे पुन्हा एकदा पायाचं वर्कआउट पायामध्ये ताकद पायाला खाऊन टेस्ट स्टॉर बुस्ट होण्यासाठी पायामध्ये ताकद पाहिजे समज तुम्ही वजनं उचलले पाहिजे लेग वर्कआउट केला पाहिजे जिम वर्कआउट केला पाहिजे त्याशिवाय तुम्ही टिकणार नाही या मार्केटमध्ये टिकण्यासाठी व्यायाम पण करणं आहे तुमचा लेग वर्कआउट झाला पुन्हा स्टेचिंग करायचे मस्तपैकी ऍप्स मारायचे आणि मस्तपैकी शवासन करायचं योगासना करायचे मित्रांनो एवढं मित्रांनो तुम्हाला फक्त एकच वर्ष म्हणजे दहा ते बारा महिनेच घासणं आहे पुढचे पन्नास वर्ष एकदम सुखात पुढचे पन्नास वर्ष कोणी बघितात मरत आहे का जगतंय की दोन वर्षातच गा चाकताय तुम्ही हे कोणी बघितलं नाही त्यामुळं हाय त्याच्यामुळे या जिंदगीमध्ये काहीतरी कारण तर झेंडगिं जिंदगी कुठं तुम्हाला कुत्रे विचारणार कोणच्या कार्यक्रमात कोण शेजारून गेलं तरी कोणी विचारणार आहे पण भाऊ तो पोलीस असल्यावर कसं मग चार लोक तुला इच्छा भाऊ कसा येतो मग भाऊ पण मध्ये मी पण बराय मी आता पोलीस झालो मी साहेब आता तो आपण तोरा तर वेगळा कारण जो कष्ट करतो त्याच्या अंगामध्ये ऍटिट्यूड येतो तो ऍटिट्यूड इमानदारीचा असतो बोगसचा नसतो मित्रांनो एवढं लक्षात ठेवा तो इगो निर्माण होत नाही मित्रांनो तो ऍटिट्यूड असतो तो स्वाभिमान असतो प्रत्येकाच्या याच्यामध्ये समजलं का पोलीस होईपर्यंत आपल्याला टिकायचंय डायट करा चांगली झोप घ्या मोबाईल कमी वापरा क्लास करा लेक्चर करा रोजच्या रोज ग्राउंड करा खाऊन गुली घेत वडपाच खाऊन येस इस क्युअर क्यू जय महाराष्ट्र